ह्याच नाव कॅरेट कॅप्सिकम डिप. कॅरेट कॅप्सिकम डिप, ओके. तर हे आता आपल्याला करायचं आहे, मला वाटतं फक्त मिक्सिंग आहे, शिजवा शिजवी काही नाही. हा ठीक आहे, तर मग याचं साहित्य लिहून घ्या, काय काय सांगते बघा. इथं दूध आहे, हा चक्का आहे, चीज स्प्रेड, ग्रेट केलेलं गाजर आहे, बारीक चिरलेला कॅप्सिकम, कांदा, वाटलेली मिरची, बारीक चिरलेलं लसूण. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं, आणि आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जात आहोत. आणि आधी काय हवंय? चक्का. कृती म्हणजे अगदी सोपी, सगळं एकत्र करायचं आणि घोटायचं. पण मला प्रमाण तर बघायला लागेल काय काय करतेस. म्हणजे चक्क्या एवढंच गाजर आणि चक्के एवढं सिमला असं, चक्क्या एवढं चीज घालू शकतो आपण. घाल घाल आपल्या इच्छेवर आहे, पण छान चीज तुझ्या मनाच्या आनंदाला आम्ही कसं पारावर घालणार. मी करू शकते, मी खाऊ शकत नाही पण मी करू शकते. हा ऍक्च्युली काय हरकत मिळू शकते. तू असं कर, तुझ्या कॉम्पिटिशन मध्ये जर तुला एखादा आर्टिस्ट वाटत असेल ना, बोल पण त्यांना भरपूर चीज डबा घेऊन जात जा त्यांच्यासाठी. दूध घालूया थोडं, म्हणजे ते जरा मिक्स तरी करता येईल. ओके, चीज, चक्का आणि दूध. आता हे दूध आपल्याला जशी मला सांग, मी घालत जाते. कन्सिस्टन्सी हवी आहे तसं. हे काय लागणार आहे गं, हे खूप छान लागतं. हे डीप म्हणून पण आणि तू सँडविच म्हणून पण. अगदी अगदी. पण म्हणजे गाजर, काकडी, म्हणजे माझ्या आईने जेव्हा मला शिकवलं तेव्हा तिने मला सांगितलं की ह्याच्याबरोबर गाजर आणि काकडी खायची, म्हणजे असं हेल्दी स्टार्टर. म्हटलं आई, एवढं चीज असताना हे हेल्दी स्टार्टर कसं असू शकेल. अगं तिच्या आईच्या मायेच्या दृष्टीने तू बघितलं करेक्ट, तर ते हेल्दीच हेल्दीच आहे. मग आता आपला हेल्दीचा जो हिशोब आहे तो जरा वेगळा आहे, त्याला ती काय करणार. पण माझी आई माझ्यापेक्षा फिट आहे. हा, मी फारशी फिट नाहीच आहे, ती खरोखरच फिट आहे, खूपच कॉन्शियस आहे ती. अगं पण हे याच आम्ही पण खाल्ल्या पाहिजेत, आणि घर चक्का वगैरे खायला काहीच हरकत नाहीये. कधीतरी काय हरकत आहे? पण कधीतरी, जसं मी मगाशी म्हटलं, कधीतरी एक घास असं होत नाही. इट इज ट्रू. पण कधीतरी हरकत नाही. ब्रेड मध्ये असं मस्त हे घालायचं सँडविच करून. येस. पण गार्लिक घालू, बारीक चिरलेलं गार्लिक आणि वाटलेली, हा ठेचलेली. आता परत किती तिखट? कमी घाल, कमी घाल जरा त्याप्रमाणे. ओके, काय राहिलं? मीठ, कांदा राहिला ना, मिक्स करून घे. आपण आता मीठ घालू आणि ते कांदा राहिला मिक्स करू. अरे हा, एवढं मीठ पुरेल ना? ग हो, कारण चीज आहे ना, त्यामुळे परत त्याच्यात. मग ह्याच्यात तुम्ही कधी वाटलं तर इटालियन फ्लेवर्स घालू शकता, हर्ब्स वगैरे. हा, मिरपूड, मिरपुडीचा फ्लेवर आवडत असेल तर पेपर पण. ओके, राधाला पाऊण भरून आम्ही पाव, बाकीची आम्ही 10-15 मंडळी आहोत. राधाला आधी भरवून टाकू पाऊण, आधी खाऊन टाकतो. खाऊन टाकतो. तर हे डिप आहे, म्हहणजे ह्याच्यात असं डिप करायचं, तिचा भात आपण डिप करू घालू. असंच काहीतरी केलं तर आम्ही वाचू शकतोय. पण काही नाही, हे बिंदास खायचं आणि मग एक तासभर जास्ती चाला जाऊन काही होत नाही, सगळं खायला पाहिजे. तर हे सगळं खायचं जे आहे हे बनवलेलं आहे. तर आता तुम्हाला साहित्यकृती घ्यायला हरकत नाही, कारण हे रेडी झालेलं आहे. येस ना. ओके, चला साहित्यकृती. कॅरेट कॅप्सिकम डिप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, चक्का, चीज स्प्रेड, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, चिरलेला कांदा, ठेचलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण. कृती: प्रथम एका बाउल मध्ये चक्का घेऊन त्यामध्ये चीज ब्रेड, दूध, किसलेलं गाजर, चिरलेली भोपळी मिरची, चिरलेला लसूण, वाटलेली मिरची, कांदा आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून कॅरेट कॅप्सिकम डीप तयार करावं.